रयत सेवकांनी केली 1,51,000 रुपयांचे आरोळे कोविड सेंटरला मदत। आमदार रोहित पवार यांच्या हस्ते आरोळे हॉस्पिटलकडे सुपूर्द। अडचणीच्या काळात शिक्षक नेहमीच मदत करतात। कोरोनाचा संसर्ग काळात जामखेड तालुक्यातील रयतचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी 1,51,000 रुपयांची कोविड मदत निधी जमा केली। याचा उपयोग गोरगरीब जनतेसाठी होणार आहे असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 62व्या पुण्यतिथीनिमित्त मदतनिधी संकल्प करून 1,51,000 रुपये मदत जमा करून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित पवार यांच्या हस्ते डॉक्टर रवी आरोळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय वाघ, डॉक्टर सुनील बोराडे, सुलताना शेख, कोकणी साहेब, जामखेड रयत गट प्रमुख प्राचार्य भगवान मडके, प्राचार्य सोमनाथ उगले, मुख्याध्यापिका चौधरी के डी, प्राचार्य रमेश वराट, प्राचार्य गरड ए एस, मुख्याध्यापक कल्याण वायकर, नगरसेवक महेश निमोणकर, उद्योजक रमेश आजबे, प्राध्यापक रमेश बोलभट, NCC प्रमुख मयूर भोसले, दिलीप ढवळे, हनुमंत नागरे, सतीश डेकाळे, BS शिंदे, तुकाराम लोहार, बापूराव विधाते, प्राध्यापक घुमरे, अमित गंभीर आणि रयत सेवक उपस्थित होते। रयत सेवकांनी जमा केलेल्या मदतीचा योग्य उपयोग आरोग्य सेवेसाठी होणार आहे। तालुक्यातील जनतेच्या वतीने आमदार रोहित पवार यांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केले। आरोळे हॉस्पिटल कोविड सेंटरचे संचालक रवी आरोळे यांनी देखील आभार व्यक्त केले। आज जामखेड तालुक्यामध्ये आरोळे हॉस्पिटल या ठिकाणी आपले डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 62 पुण्यतिथीनिमित्त आपल्या या तालुक्यामध्ये असणारे जे सर्व रयतचे ज्या संस्था आहेत तिथे असणारे सर्व शिक्षक व प्राचार्य एकत्रित येऊन या हॉस्पिटलसाठी 1,51,000 रुपये स्वतःच्या खर्चातून त्या ठिकाणी दान हे दिलेले आहेत। म्हणजे अतिशय मोठा असं मदत त्या ठिकाणी आरोग्य हॉस्पिटलला यांनी केली आहे। याच्यातून अनेक लोकांना आणि तेसुद्धा गरजू आणि गरीब लोकांना याची मदत होणार आहे। अशा अडचणीच्या काळामध्ये असे सर्वजण आता हे शिक्षक विभागाचे असले, गरिबाच्या मुलाला शिकवत असले, तरी आरोग्याची जेव्हा अडचण येते तेव्हा हे शिक्षक एकत्रित येऊन अशा प्रकारे आरोग्यासाठी सुद्धा मदत करतात। त्याच्यावरूनच इथे असणाऱ्या लोकांचं मन किती मोठं हे आपल्याला दिसतं। मनापासून जामखेड तालुक्याच्या वतीने तिथे असणाऱ्या लोकांच्या वतीने त्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि यांच्यासारखे असे अनेक जण आहेत त्यांनी पुढाकार घेऊन इथे असेल, कर्जत तालुक्यात असेल, नाही त्या त्या तालुक्यात सुद्धा मदत केलेली आपण सर्वांनी बघितली। याच्यात एकत्रित येऊनच या मोठ्या रोगावर आपला कंट्रोल नियंत्रण हे करता येईल। तर मन परत एकदा या सर्व शिक्षकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। रयत शिक्षण संस्थेच्या जामखेड तालुक्यातील 6 शाखा आहेत, या 6 शाखांच्या वतीनं आम्ही सर्वांनी असं ठरवलं की कर्मवीर अण्णांची 62वी पुण्यतिथी 9 मे 2021 रोजी आहे आणि त्या निमित्तानं आपण आरोग्य कोविड सेंटरला काहीतरी पूर्ण फुलाची पाकळी मदत देण्याचं आम्ही ठरवलं। कर्मवीर अण्णांचं एक ध्येयच होतं की एका व्यक्तीनं 1 क्विंटल धान्य देण्यापेक्षा 100 व्यक्तींनी एकत्र येऊन जर ते धान्य दिलं तर त्याची किंमत, त्याचं जे मूल्य आहे ते मूल्य जास्त होतं। आणि म्हणून हेच विचार आम्ही सर्व सेवकांनी, रयत सेवकांनी एकत्रित आणून मनात आणून आज या निमित्तानं आम्ही नागेश विद्यालयाच्या वतीनं 49,181 रुपये खरडा इंग्लिश स्कूल खरडा यांचे प्राचार्य श्री उदय सर यांच्या माध्यमाने 35,319 रुपये, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चौधरी के डी यांचे सहकारी ढवळे सर 25,000 रुपये, परमेश्वर विद्यालय रंगाचे प्राचार्य वरट सर
शिंदे आणि त्यांच्या सर्व सेवकांच्या वतीने 20,000 रुपये छत्रपती शिवाजी विद्यालय जावा प्राचार्य श्री गरट सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 11,500 रुपये पंचकृषी विद्यालय नायगावचे प्राचार्य श्री वायकर सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 10,000 रुपये अशी एकत्रित 1,51,000 रुपयाची मदत आम्ही आज जामखेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय रोहितदादा पवार आमच्या राज्य शिक्षण संस्थेचे बॉडी सदस्य आहेत त्यांच्या हस्ते या कोविड सेंटरचे संचालक माननीय रविदादा आरोळे यांच्या हस्ते यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे। धन्यवाद। जय हिंद। जय कर्मवीर। प्रतिनिधी पप्पू सय्यद, माय टी व्ही मराठी, 24 तास, जामखेड।